पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार समोर आलाय. एका अधिकाऱ्यासह सहा महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय. पोलीस स्टेशनला बोलावून मारहाण केल्याची माहिती मिळते आहे. मारहाणीवेळी गणेश बिडकरांचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी बिडकरांच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे. भाजप नेते गणेश बिडकरांवर ही पीडित महिलेने गंभीर आरोप केले, तर पीडित महिलेचे पोलिसांसह गणेश बिडकरांवर ही आरोप अतिशय धक्कादायक अशी बातमी पुण्यातून येते. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आले. मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचाही प्रकार आता समोर आलाय. या दरम्यान एका अधिकाऱ्यासह सहा महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनला बोलावून ही मारहाण केल्याची आता माहिती मिळते. आणि या मारहाणीच्या वेळी गणेश बिडकर यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा दावा आता करण्यात येतोय. मार्च 2023 मला समर्थ पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती. पोलिसांनी जबरदस्ती बोलून माझ्या कॅरेक्टरवरनं बोलून तिथे मला हिणवलं आणि त्यावेळेला तिथे माझा नवरा आणि त्याचसोबतच गणेश बिडकरचे कार्यकर्ते तिथे होते ज्यांच्यावर माझा ऑलरेडी गुन्हा दाखल आहे. आणि त्यांच्यासोबत असताना म्हणजे ते तिथे असतानाच पोलिसांनी मला मारहाण केली होती. त्यांनी मला जबरदस्ती माझी जी चालू केस आहे ती विड्रॉ करण्यासाठी फोर्स केला. त्यानंतर मला धमकी दिली की जर मी केस विड्रॉ केली नाही तर ते मला म्हणजे गणेश बिडकर मला मारून टाकेल. आणि जर मी म्हणजे त्यांच्या नादाला लागू नको आणि तुला ते लोक मारून टाकतील अशा सगळ्या धमक्या दिल्या गेल्या. मला मनुष्यपणे मारहाण केली गेली. मला माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला गेला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर जोडलेले आहेत. धंगेकरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खरंतर पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आलं. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बोलावून ही मारहाण करण्यात आले आणि या दरम्यान सत्ताधारी पक्षाचे गणेश बिडकर यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले. सत्ताधारी पक्षाचा पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे का, यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? हे जिजामातेचं पुणे, सावित्रीबाई फुलेंचं पुणे, ह्या पुणे पुण्यामध्ये ज्या पद्धतीने ती महिला गेली कित्येक वर्ष पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस ज्या पद्धतीनं गणेश बिडकरांचं ऐकून त्या मुलीवर अन्याय करण्याचं काम या पोलिसांनी केलेलं आहे. आणि खरं तर गणेश बिडकर ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्या मुलीला स्वतः गणेश बिडकरनी जाऊन पोलीस चौकीमध्ये दमदाटी केली. पोलीस बागेची भूमिका घेत आहेत आणि गणेश बिडकरांचे एक प्रकरण नाहीये. गणेश बिडकर पोलीस खातं गणेश बिडकरांच्या खिशात असल्यासारखं पुणे शहरातलं पोलीस खातं वागतंय. मुंबईमध्ये डान्स बारमध्ये ज्या लोकांनी त्याचे व्हिडिओ क्लिप काढल्या तर त्यांना खंडणीच्या गुन्ह्यासारखे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. म्हणजे अशा पद्धतीनं पुणे शहराचे पोलीस गणेश बिडकरांच्या खिशात असल्यासारखं वागतात. खरं तर गणेश बिडकरनं कारवाई झाली पाहिजे ह्या प्रकरणामध्ये. पोलीस का लपवतात हे कळत नाही आणि पुण्याचे कमिशनर सुद्धा गणेश बिडकर सांगतात तेच ऐकतात आणि विरोधकांना नसते नाबूद करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून गणेश बिडकर करतायत. ही वस्तू ही काही लपून राहिलेली नाहीये. ह्याच्यामध्ये अनेक प्रकरण आहेत की ह्या प्रकरणामध्ये स्वतः कमिशनरांना माहिती आहे तरी कमिशनर चुकीचा तपास करून शेवटी जे नाहक पोलीस त्याच्यामध्ये बळी जातात त्याला गणेश बिडकर जबाबदार आहे. सगळेच पोलीस खराब नाहीत पण अशा सिस्टीममुळे पोलीस खात्याची बदनामी इतकी प्रचंड होती की याला जबाबदार भारतीय जनता पार्टी गणेश बिडकर सारखी जी लोक आहेत हे पोलिसांवर प्रेशर टाकून अशा पद्धतीचे जे धंदे करतात. तर आमची मागणी गणेश बिडकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकरणात. आणि गणेश बिडकरांनी चौकीत जाऊन त्या मुलीला दमदाटी केलेली वस्तुस्थिती खरी आहे आणि याच्यामध्ये ह्या आरोपींना लपवण्याचं काम गणेश बिडकरांनी केले आणि त्याला पोलीस खातं बळी पडलेले. तर आमची मागणी 2 दिवसात जर गणेश बिडकरांवर गुन्हा याच्यात दाखल झाला नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीनं आम्ही पोलीस खात्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच रवींद्रजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.